नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तर या चॅनलवरती आपण दर दोन ते तीन दिवसानंतर ठीक आहे आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती त्यानंतर कंबाईंड ग्रुप बी एक्झाममध्ये याचा नक्की फायदा होईल चला तर मग स्टार्ट करूया तर पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी वारन हिस्टिंग यांच्या काळात झालेला होता तर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये की पिट्स इंडिया ॲक्ट केव्हाचा आहे तर तो आहे सतराशे चौऱ्याऐंशीचा भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड कॉर्नवालिस यांना ओळखलं जाते वृत्तपत्रांचा मुक्तिदाता चार्ल्स मेटकॉप यांना म्हटलं जाते तर कंबाईनमध्ये असे बोलल्यानंतर क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा विचारलेले आहे पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा पदावधी किती वर्षाचा असतो तर अडीच वर्षाचा असतो त्यानंतर बघा म्हणजे अडीच वर्ष इतका असतो त्यानंतर बघा हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असे लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्याला म्हटले होते तर तो कायदा आहे मॉन्टिगू चेम्सफोर्ड ऍक्ट एकोणीसशे एकोणवीस एकुनिश। दोन हजार एकोणीसमध्ये या एक ॲक्टला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे हे विधान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की समानतेचा अधिकार कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे कलम चौदा ते कलम अठरापर्यंत आहे स्वातंत्र्याचा अधिकार जर म्हटला तर कलम एकोणवीस ते बावीसपर्यंत आहे शोषणाविरुद्धचा अधिकार म्हटला तर कलम तेवीस ते चोवीस ठीक आहे आणि बघा कलम तेवीस वेटबिगारी संबंधित आहे तर कलम चोवीस जे आहे हे बालकामगार विरोधी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा संविधान सभेची सदस्य संख्या किती होती तर ती होती दोनशे नव्याण्णव इतकी पूर्ण स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती तर बघा लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीसमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती आणि हे जे अधिवेशन भरलेलं होतं हे रावी नदीकाठी भरलेलं होतं ठीक आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा कोणाकडून दिला जातो तर युनिस्केकडून दिला जातो आणि बटाट्याला कोम येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो तर गॅमा किरणांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोरलेली ज्या नाणी होत्या त्याच्यामध्ये बघा एक होन होते आणि एक शिवराई होती तर होन हे सोन्याचे होते तर शिवराई हे तांब्याचे नाणी होती तर हे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यानंतर बघा पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथोलॉजी असं म्हटलं जाते कॉर्निवल महोत्सव गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो तर हॉर्निवल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे अनाथ बालिकाश्रम कुणी स्थापन केले होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली होती ठीक आहे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे आत्मवृत्त हे सगळ्यात महत्त्वाचं आहे केफ ऑफ गुड होप हे कोणत्या देशातील आहे तर हे दक्षिण आफ्रिका या देशातील आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हरियाणातील अंबाला शहर कोणते शहर म्हणून ओळखले जाते तर विज्ञान शहर म्हणून ओळखलं जाते तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येईल की विज्ञान शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जाते तर, तर ते आहे अंबाला शहर आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे हरियाणा राज्यामध्ये गहर जात जे डोंगर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे ओडिशा येणाऱ्या कंबाईन वन वॉनलाइनर म्हणून हा प्रश्न तुम्हाला इथे पाठ करून ठेवायचा आहे गहजात डोंगर म्हटलं तर ओडिशा त्यानंतर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे सोनेरे गरुड पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचे होते तर ते शिलाहार घराण्याचे होते पृथ्वी स्वतःभोवती फिरती याला काय म्हणतात तर पृथ्वी स्वतःभोवती फिरती याला परिवलन असे म्हणतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे तर ते आहे विषुवृत्त त्यानंतर बघा नदीपात्रातील सर्वात मोठे बेट जे आहे ते आहे माझुली बेट हे कोणत्या नदीपात्रामध्ये आहे तर ते आहे ब्रह्मपुत्रा नदी आणि कोणत्या राज्यामध्ये असं जर विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आसाम अंदमान आणि निकोबार बेट हे कोणत्या खाडीने वेगळे झालेले आहे तर दहा अंश खाडीने वेगळे झालेले आहे आणि अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर हे आहे ತ್ಯರ್ ಬಗ್ ಭಶೋನ್ महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे आहे कर्जत खोपोली रत्नागिरी या ठिकाणी आहे कर्जत खोपोली रत्नागिरी अ ब क मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकते महाराष्ट्रातील फिरता राजमहल म्हणून कोणाला ओळखले जाते तर डेक्कन ओडिसी रेल्वेला ओळखले जाते राष्ट्रीय काँग्रेसची पहिली चार अधिवेशने दिलेली आहे आणि अध्यक्ष दिलेले आहे जुळ्या लावणीसाठी हा प्रश्न तुम्हाला पाठ करायचा आहे तर तुम्हाला एकतर क्रम विचारला जाऊ शकते की राष्ट्रीय काँग्रेसची पहिली चार अधिवेशनं आहे त्यांचा ठिकाणानुसार क्रम लावा तर मुंबईला त्यानंतर दोन नंबर कलकत्त्याला तीन नंबर मद्रासला आणि चार नंबर अलाहाबादला ठीक आहे तर मुंबई इथं जेव्हा अधिवेशन भरलेलं होतं पहिलं तेव्हा अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी अठराशे पंच्याऐंशीमध्ये कलकत्त्याला जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तेव्हा अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी अठराशे शहाऐंशीमध्ये मद्रासला जेव्हा हे अधिवेशन भरलेलं होतं तेव्हा अध्यक्ष होते बदरुद्दीन तयबजी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये आणि चौथं जे भरलेलं होतं अलाहाबादला त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल आणि साल होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की पहिले इंग्रज अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसचे ठीक आहे अधिवेशनाचे तर ते होते जॉर्ज यूल अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सालपण पाठ ठेवा अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि याच्या आधी ठिकाणसुद्धा विचारलेले आहे पेपरमध्ये अलाहाबाद आणि एक ऑप्शन अहमदाबाद एक ऑप्शन अलाहाबाद असं होतं ठीक आहे त्यामुळं ते ऑप्शनमध्ये सुद्धा इथं तुम्ही क्लिअरेशन ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे क्लिअरेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे तर ते अलाहाबाद आहे आणि अध्यक्ष होते जॉर्ज यूल तर हे पहिले इंग्रज अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ठीक आहे तर या पद्धतीनं हे लेक्चर आपण कवर केलेलं आहे तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे म्हणजे या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे दर दोन ते तीन दिवसानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे आपण याच पद्धतीचे व्हिडिओ कवर करणार आहे जर तुम्हाला हा उपक्रम आवडलेला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा ऑल द बेस्ट फॉर एक्झॅम अँड टेक केअर अँड थँक्यू सो मच